अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील मासोद येथील युवा शेतकरी प्रथमेश किटुकले यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीच्या माध्यमातून महिन्याला एक लाख पंचाहत्तर हजार रुपये निव्वळ नफा मिळवला आहे आधुनिक तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा याकरता नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत अर्थसहाय्य आणि मार्गदर्शन देण्यात येतं आणि याच मार्गदर्शनाच्या आधारावर प्रथमेश किटुकले यांनी ही प्रगती साधली आहे कोरोनाच्या टाळेबंदीनं अनेकांना वेगळ्या पद्धतीनं जगायला शिकवलं प्रथमेशनं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण केलं दरम्यान प्रथमेशला पोकरा योजनेची माहिती मिळाली चार महिन्यांपूर्वी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत पंच्याहत्तर टक्के अनुदान घेऊन शेतातील अर्ध्या एकर जागेवर पॉली हाऊस उभारलं याच पॉली हाऊसमध्ये त्यांनी ढोबळी मिरचीचं उत्पादन घेतलं शेतीशास्त्राचं आधुनिक ज्ञान हवामानातील होणारे बदलटिपत या शेतकऱ्यानं खत आणि फवारणीचं नियोजन केलं आणि त्यातूनच त्यांनी या ढोबळी मिरचीची अत्याधुनिक शेती यशस्वी केली प्रथमेश आणि त्याचे वडील सुधीर हे दोघेही शेतात राबतात एक महिन्यापासून या मिरचीचं उत्पादन सुरू झालं आहे या मिरचीला बाजारात कमीत कमी पस्तीस ते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलोपर्यंत भाव मिळतो यामुळेच या शेतकऱ्यांना महिन्याला एक लाख पंच्याहत्तर हजार इतका नफा मिळवला असून शेती करू इच्छणाऱ्या तरुणांसाठी त्यांनी शेती तंत्रज्ञानाची काही गुपितं सांगितली आहेत आम्ही मिरची लावून देतो त्यात खूप वायरसचं प्रमाण जास्त प्रमाणात देतो नेट सीडनेटमध्ये ते प्रमाण नाही आहेत आणि मिरची बेकार नव्हती त्यामुळे आम्ही सिडनेट घ्या घेण्यास हे केलं तिथं आहे याला सिडनेट उभं करण्यासाठी अकरा लाख रुपये लागले आम्हाला उत्पन्न आम्हाला पाच सहा लाखाची उत्पन्नाचं हे आहे या मिरचीला तीन महिने लागून झाले दोन एक महिना झाली हे चालू झालेली आहे शिमला मिरची तोडणं एका लाखातलं पावणे दोन लाख रुपये झाले एक लाख पंच्याहत्तर हजार सत्तर हजार रुपये मला झालेला आहे त्याच्यातला खर्च वजा करता मला एक लाख रुपये सापडलेला आहे याच्यात महिन्यापर्यंत एकूण मला एक लाख रुपये नफा मिळाला मला दिलासा झालेला आहे महिन्याभरात तरुण शेतकऱ्यांना हाच संदेश देतो की हे घ्यायला परवडते ती वायरस वायरसचा अटॅक निवत जास्त प्रमाणात आणि गारपीट वगैरे जे बाकीचे हे उमराले वातावरणामुळे त्याचा अटॅक फार कमी होतो